नमस्कार, मी सुप्रिया। आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट अशी बनणारी बटाट्याची भाजी। अगदी 5 मिनिटात बनणारी ही बटाट्याची भाजी आहे। चला तर मग आपण रेसिपी बघूयात। मी बटाट्याच्या भाजीसाठी 4 मोठे बटाटे उकडवून घेतलेले आहेत। बटाटे उकडवलेले असतील तर भाजी अगदी पटकन बनते। मी कढई गरम करायला ठेवलेली होती, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। तेल गरम झालेलं आहे, आता मी त्याच्यामध्ये राई घालून घेते। राई छान तडतडली की आपण त्याच्यामध्ये जिरं घालून घेणार आहोत। 8-10 कढीपत्त्याची पानं, आलं लसणाचा ठेचा, हिंग, 4-5 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, त्याही त्याच्यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित परतून घेते। मिरची थोडी फ्राय होईपर्यंत आपण हे परतून घेणार आहोत। मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो या फोडणीमध्ये घालून घेते आणि तेही छान परतून घेते। कांदाही छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। मी याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेते। आता मी हे सर्व पुन्हा एकदा छान परतून घेणार आहे। आता मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर घातलेली आहे, ती छान मिक्स करून घेते। सकाळच्या घाईच्या वेळेस ही भाजी अगदी आपण 5 मिनिटात बनवू शकतो। उकडलेले बटाटे सोलून बारीक चिरून घेतलेले आहेत, ते मी आता या फोडणीमध्ये घालून घेते आणि फोडणीमध्ये ते छान परतून घेते। आता शाळा चालू झालेली आहे तर मुलांनाही तुम्ही डब्यामध्ये बटाट्याची भाजी आणि पोळी देऊ शकता। आपली भाजी छान परतून झालेली आहे, त्याच्यामध्ये मी आता ओलं खोबरं घालून घेते। ओल्या खोबऱ्याने सुद्धा भाजीला छान टेस्ट येते, भाजी खूप चवदार लागते। हेही आपण छान मिक्स करून घेऊ। मुलांना कधीकधी बटाट्याच्या भाजीबरोबर पोळी खायला आवडत नाही। बटाट्याची भाजी जर तयार असेल तर आपण त्यांना झटपट ब्रेड सँडविचही बनवून देऊ शकतो। मुलं असोत या मोठी माणसं असोत, सँडविच तर सर्वच आवडीने खातात। आताही आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे। मी याच्यावरती भरपूर सारी कोथिंबीर घालून घेते। तुम्हीही बटाट्याची भाजी घरी नक्की करून बघा। भाजी कशी बनली आहे हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद। बाय बाय।